पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातात 48 वाहनांचं मोठं नुकसान झालंय. या अपघातात 8 ते 10 जण जखमी झाले. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव कंटेनरचा नवले पुलाजवळ ब्रेक निकामी झाला, त्यामुळे चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यानं त्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल 48 वाहनांना उडवलं. यात 8 ते 10 जण जखमी झालेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिहारच्या वैशालीमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झालाय. भरधाव वेगात आलेल्या ट्रकचं नियंत्रण सुटल्यानं त्यानं अनेकांना चिरडलं. यात महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. महनार हाजीपूर मुख्य मार्गावर हा अपघात झालाय. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर तळेगाव लिंब फाटा भागात कारनं उसाच्या ट्रॅक्टरला धडक दिली. यात कारमधील 2 प्रवासी जखमी झालेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या संत तुकाराम साखर कारखान्याचा ऊसगाळप हंगाम सुरू आहे मोठ्या प्रमाणावर या मार्गावर, त्यामुळे ऊस वाहतूक सुरू आहे. मिनी ताज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजीनगरच्या बीबी का मकबऱ्यात मिनारचा भाग काल कोसळला. पावसामुळे बाल्कनीला तडा गेला होता आणि त्यातूनच हा भाग कोसळला असून लवकरच त्याची दुरुस्ती होईल अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागानं दिली. बाल्कनीचा भाग कोसळल्यावर पुरातत्व विभागानं पाहणी केली. कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात आलंय. श्रद्धा वालकरची निर्घृण हत्या करणाऱ्या आफताबची आज नार्को टेस्ट केली जाणार आहे. दिल्ली पोलिसांनी त्यासाठी 40 प्रश्नांची यादीच तयार केली आहे. आफताब चौकशीत आपली वक्तव्य सारखी बदलतोय, तो दिशाभूल करतोय असा संशय पोलिसांना आहे, त्यामुळे पोलीस ही नार्को टेस्ट करणार आहेत. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली. आफताबनं श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिचं शिर धडावेगळं केलं आणि ते दिल्लीतल्या मैदानगढी तलावात फेकल्याची माहिती समोर येते. त्यामुळे श्रद्धाचं शिर शोधण्यासाठी पोलीस हा संपूर्ण तलाव रिकामा करणार आहेत. त्यासाठी सर्व मशिनरी मागवण्यात आली आहे. रायगडमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय. खालापुरातील वावोशी इथे चोरट्यांनी कोटक महिंद्रा बँकेसह इतर 10 दुकानं फोडलीत. वावोशी, डोणवत, होराळे या परिसरातील दुकानांची शटर्स फोडून चोरी करण्यात आली. या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिक मात्र भयभीत झालेत. याचा तपास पोलीस करत आहेत. मुंबईत बेकायदा वास्तव्यास असलेल्या 450 परदेशी नागरिकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यात आफ्रिकेतून आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. हे नागरिक लहान मोठे गुन्हे करून खटला निकाली निघेपर्यंत भारतात राहण्यासाठीची पळवाट शोधत असतात अशी माहिती पोलीस तपासाअंती समोर आली आहे. भंडाऱ्यात अवैधरित्या मोहफुलाची दारू गाळप करणाऱ्या 4 ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली. धाडीत 11 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय, तर 8 आरोपींना ताब्यात घेतलंय. बातमी क्रीडा विश्वातली. फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत इक्वेडोरनं यजमान कतारचा 2-0 पराभव केला. एनर व्हॅलेन्सियानं 2 गोल नोंदवले. याच गोलच्या जोरावर इक्वेडोरनं 2-0 अशा फरकानं कतारवर विजय मिळवला. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात यजमान प्रथमच हरलेत. यापूर्वीच्या वर्ल्ड कप 22 लढतींमध्ये एकाही यजमानांना हार मानावी लागली नव्हती. फिफाच्या महसुलात घसघशीत वाढ झाली आहे. वर्ल्ड कपच्या 4 वर्षाच्या करारातून फिफाला आतापर्यंत 7.50 अब्ज महसूल मिळालाय. फिफानं आपल्या सदस्य असलेल्या 200 अधिक देशांसमोर ही माहिती दिली आहे. दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडचा तब्बल 65 धावांनी पराभव केला. न्यूझीलंड समोर 192 धावांचं टार्गेट होतं. न्यूझीलंडचा डाव 18.5 ओव्हर्समध्ये 126 धावांमध्येच आटोपला. दीपक हुडानं भेदक गोलंदाजी करत 10 धावांमध्ये 4 विकेट्स काढल्या. त्यापूर्वी सूर्यकुमार यादवच्या तडाखेबाज शतकी खेळीमुळे टीम इंडियानं 191 धावांपर्यंत मजल मारली होती. यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहमदनगरला होणार आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. आमदार संग्राम जगताप हे स्पर्धेचे आयोजक आहेत. महाराष्ट्र केसरीच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होण्याची शक्यता आहे. वर्ध्यातील सेलू गरमसूर मासोद रस्त्यावर एक भला मोठा वाघ ठिय्या मांडून बसला, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. वाघाच्या गुरगुरण्यामुळे जंगल हादरून गेलं होतं. काही वेळानं हा वाघ पुन्हा जंगलात परतला आणि त्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली. बोर अभयारण्यालगतच्या गावांमध्येही या वाघाचा मुक्त संचार असतो, त्यामुळे इथले गावकरी दहशतीखाली आहेत. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय
एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन।